अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे शिवजयंती मिरवणुकीसाठी येणाऱ्या डीजे वाहनावर पोलिसांनी कारवाई केल्याने खापर गाव बंद करण्यात आले आहे। जिल्ह्यातील पोलिसांनी सर्वत्र डीजे आणि मिरवणुकीला परवानगी दिली असतानाच खापरमध्ये कारवाई झाल्याने शिवभक्त चांगलेच नाराज झाले होते। त्यांनी रात्री मिरवणूक रस्त्यावर थांबवत आंदोलन केले। रात्री उशिरा गाव पुढारी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चर्चेनंतर अखेर मिरवणुकीचा रथ रस्त्यातून बाजूला करण्यात आला। मात्र या घटनेच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय आणि खापरवासियांकडून बंदची हाक देण्यात आली आहे। सकाळपासून गावात व्यापारी प्रतिष्ठान बंद आहे। गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी देखील मोठा फौजफाटा तैनात केला होता। दरम्यान पोलिसांनीच आधी मिरवणुकीला परवानगी देऊन नंतर नोटीस दिल्याचे समजत आहे। खापर हे अंकलेश्वर बुरहानपूर महामार्गावरील गुजरात लगतचे महाराष्ट्राच्या हद्दीतील मोठे गाव आहे। शिवजयंतीनिमित्त खापर गावातील शिवभक्तांशी पोलिसांनी दुजाभाव केल्याने पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ खापर गाव बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या। काल आपले महाराष्ट्राचे नव्हे तर आपले देशाचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव पूर्ण राज्यात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। तोच उत्साह आम्ही खापर येथील सर्व लहान मोठे ग्रुप व सर्व पक्षी मिळून हा पहिल्यांदाच खापरच्या इतिहासात सर्व मिळून हा उत्सव साजरा करण्याची एक जय्यत तयारी करण्यात आली होती। त्या संदर्भात प्रशासनाला तसे निवेदनसुद्धा देण्यात आले होते, परंतु काल अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता आमचे जे वाजंत्री होते डीजे ते न सांगता जमा करण्यात आले व त्या संदर्भात सर्व पक्षीय सर्व गावातील प्रतिष्ठित आम्ही गेलो व प्रशासनाला पूर्ण विनंती केली, परंतु त्यांनी ती विनंती आमची मानली नाही व त्याचा एक निषेध म्हणून सर्व ग्रामस्थांनी हा निषेध नोंदवला आहे स्वइच्छेने। कारण की जिल्ह्यात कित्येक ठिकाणी डीजे वाजवण्यात आला तर जिल्ह्यात जो नियम होता तो खापर गावासाठी का नाही, व जर जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जर डीजे वाजू शकतो तर आमचे खापर हे लहान गाव असताना सुद्धा इथे का अडथळा आणण्यात आला। तर हा जो रोष होता गावकऱ्यांचा तो रोष दाखवण्यासाठी गावकऱ्यांनी स्वयंपूर्तीने खापर बंद हे केलं आहे।